नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं चार राज्यांमध्ये दणदणीत विजय मिळवलाय भाजपनं उत्तर प्रदेशसह गोव्यातील सत्ता यशस्वीपणे राखली आहे आणि आता अर्थातच निकालानंतर इथल्या गोव्यातील सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय पण इथे अनेक अडचणी आहेत त्यापैकी एक गोमशी की मुख्यमंत्री पदावरून आता गोवा भाजपमध्ये सध्या दोन गट तयार झालेत इथे गोवा भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत आणि त्यामुळं इथं भाजप विरुद्ध असा सामना रंगलेला मिळतो गोव्यामध्ये सर्वात जास्त विधानसभेचे उमेदवार निवडून आणून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनलाय त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार यात काही शंका नाही असा दावा केला जातोय मात्र आता गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाचे उमेदवार विश्वजित राणे यांनी शड्डू ठोकलाय आणि त्यामुळं गोव्याच्या मुख्यमंत्री मु� पदासाठी चुरस निर्माण झाली आहे यासह अनेक गोष्टी आहेत आणि म्हणूनच गोव्याचं पद हे आता कोणाकडे जाणार कसं जाणार आणि त्याआधी राजकारण काय होत आहे सगळं जाणून घेऊया मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा तर नुकतीच गोवा विधानसभेची निवडणूक पार पडली आहे आणि या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त उमेदवार निवडून आणत भाजप हा सर्वात मोठा पक्ष झाला हे झालंय खरं पण त्यांना यासाठी एक उमेदवार कमी पडलाय आणि त्यामुळं ते बहुमताचा आकडा पार करू शकलेले नाहीत यामुळंच आता अनेक अडचणी इथं निर्माण झाल्यात कारण या राजकीय स्थितीचा फायदा घेऊन आता त्यांच्याच पक्षातील म्हणजे भाजपमधीलच एक गट आता काही राजकीय खेळ खेळतोय मागील दोन दिवसांपासून विश्वजित राणे यांच्या पत्नी दिव्या विश्वजित राणे यांच्या विजयाच्या जाहिराती इथं छापून येतात आणि यामध्ये भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांचे फोटो छापून येत आहेत परंतु भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार प्रमोद सावंत यांचा सा फोटो कुठेही दिसत नाहीये आणि म्हणूनच सर्वांनीच भुवया उंचावल्या आहेत दुसरीकडे याच जाहिरातीमध्ये महिला शक्तीचा सा उदय झालाय असं म्हटलं जात आहे एकीकडे हा फॅक्टर वापरला जातोय आणि त्यामुळं आता गोव्याला महिला मुख्यमंत्री मिळणार का याची सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये रंगते खर तर गोवा राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकांमधील दिव्या विश्वजित राणे यांनी सर्वोच्च मताधिक्याचा विक्रम केलाय तब्बल तेरा हजार नऊशे त्रेचाळीस मताधिक्यांनी त्या विजयी झाल्या आहेत मतदार मतदारसंघातून निवडून येणाऱ्या त्या पहिल्या महिला तसेच एवढ्या प्रचंड मताधिक्यानं निवडून येणाऱ्या त्या पहिल्याच उमेदवार आहेत गोव्यातील ही अत्यंत मोठी गोष्ट आहे आणि याच जोरावर राणे पतीपत्नी मुख्यमंत्री बदलण्यासाठी दबाव आहेत हे स्पष्ट आहे दुसरीकडे प्रमोद सावंत जे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत यांना सतरा भाजपा आमदार आणि तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचं बोललं जातं बो आणि म्हणूनच कोणी कितीही प्रयत्न केला तरी मुख्यमंत्री प्रमोद सावंतच असतील असा विश्वास सावंत यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जातोय मी आधी म्हटल्याप्रमाणे भाजपला एकवीस जागेचा सा मॅजिक फिगर गाठण्यासाठी इथं एक जागा कमी पडते गोव्यामध्ये आणि त्यामुळं आता इथे आणखीही एक चर्चा रंगते ही चर्चा काय आहे तर असं सांगितलं जात आहे की इथला स्थानिक पक्ष मगोप आता भाजपला पाठिंबा देणार आहे मगोपचे दोन आमदार या निवडणुकीमध्ये निवडून आले आहेत त्यामुळे भाजपला एका आमदाराची गरज असताना मगोप भाजपला मदत करेल पण यात आणखीन एक अडचण ती म्हणजे अशी की भाजपमधल्या काही नेत्यांचा इथे मगोपला देखील विरोध आहे त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुकीच्या वेळी मगोप आणि तृणमूल काँग्रेसची युती आणि होती आणि त्या सगळ्यांनी भाजप विरोधात प्रचार केला होता मग आता सत्ता स्थापनेसाठी मगोपला एकत्र घेऊ नये मग सत्ता स्थापनेसाठी भाजप काय करणार या सगळ्यावर बोलताना प्रमोद सावंत यांनी एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं की मगोपने भाजपसोबत येण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्या संदर्भातलं पत्र हे त्यांनी गोवा भाजपला दिलेलं आहे भाजपने ते पत्र आपल्या केंद्रीय नेतृत्वाला पाठवलंय आणि त्यामुळे याबाबतही काय होणार केंद्रीय नेतृत्व काय म्हणणार आणि त्यानंतर पुढचा काय निर्णय होणार हाही एक मुद्दा आहे खर तर हा हे जे प्रकरण आहे गोव्यातलं राजकारण जे आहे ते म्हणूनच अनेक जास्त मोठ्या प्रमाणामध्ये गुंतागुंतीचं होतंय यामध्ये प्रमुख मुद्दा भाजपमधल्या दोन गटांचा खरंतर विश्वजित राणे आणि प्रमोद सावंत यांच्यातील संघर्ष हा गोव्यातील नागरिकांनी या पूर्वीसुद्धा पाहिलाय आणि त्यातच गुरुवारी म्हणजे काल मुख्यमंत्री पदाबाबत विश्वजित राणे यांना विचारलं असता ते फार भडकले पत्रकारांवर असे फालतू प्रश्न मला विचारू नका अशा शब्दामध्ये त्यांनी या मुख्यमंत्री पदाबाबतच्या प्रश्नाला उत्तर द्यायला नकार दिला त्यामुळे विश्वजित राणे इतके का भडकले असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला जाऊ लागला हा प्रश्न तुम्ही केंद्रीय नेतृत्वाला विचारा केंद्रीय नेत्यांना विचारा असं सुद्धा विश्वजित राणे यांनी यापुढे पत्रकारांना सांगितलं त्यामुळे या या त्यांच्या एकंदर प्रतिक्रियेवरून हे संपूर्णपणे लक्षात आलं की गोव्यामध्ये आणि गोवा, गोवा भाजपमध्ये पूर्ण काही असं आलबेल नाहीये आता यापूर्वी या, या दोन नेत्यांमधला वाद जो मी म्हटलं की या पूर्वी सुद्धा संघर्ष पाहिलाय गोव्या गोव्यातील नागरिकांनी तो काय तर कोरोना काळामध्ये विरोधी पक्षात असलेल्या विश्वजित राणे यांनी प्रमोद सावंत यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते आणि त्यावेळी प्रमोद सावंत यांनी देखील या सगळ्याचा जोरदार प्रतिकार केला होता आणि हा सगळा वाद तेव्हा जाणे त्यातच आत्ता विश्वजित राणे यांनी अचानक स्वतंत्रपणे राज्यपाल श्रीधरन पिल्ले यांची भेट घेतली राजभवनामध्ये जाऊन अशा पद्धतीचे पोस्टर्स लागले त्यांच्या पत्नी दिव्या विश्वजित राणे यांचे आणि त्यामुळं गोव्याच्या राजकारणामध्ये खळबळ माजली आता हे सगळं राजकारण आहे एकंदर गोव्याचं त्यामुळे आता गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचं नेमकं काय होणार भाजपमधील दोन गटांचं इथल्या नेमकं काय होणार गेल्या काही दिवसांपासून दैनिकांमध्ये येणाऱ्या जाहिराती आणि महिला मुख्यमंत्री पदासाठी खेळल्या जाणाऱ्या या कार्डला प्रमोद सावंत कशा पद्धतीनं उत्तर देणार आणि सत्ता स्थापनेसाठी भाजप मगोपची मदत घेणार का असे अनेक प्रश्न गोव्यातल्या या रा सध्या सुरू असलेल्या राजकारणामुळं पडलेले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं ही येत्या काळामध्ये लवकरच मिळणं अपेक्षित आहे इथल्या राजकारणावर आपलं निश्चित लक्ष राहणार आहे आणि याबाबतच्या सगळ्या बातम्या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा आणि गोव्याच्या या राजकारणाबाबत तुमचं मत नेमकं काय आहे आम्हाला जरूर कळवा धन्यवाद